कोकणातल्या माणसाचे सगळ्यात जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे सण म्हणजे शिमगा आणि गणपती। कोकणातला माणूस एक वेळ दिवाळीला आपल्या घरी येणार नाही किंवा घरावर झगमगाट करणार नाही, पण अस्सल कोकणी माणूस संकटी रक्षी शरण तुलामी गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत गणपतीला घरी आल्याशिवाय राहत नाही। गणपती खरं तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येत असले तरी त्यांची तयारी सुरू होते ती सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वी। ज्येष्ठ महिना लागला की पावसाला सुरुवात होते आणि कोकणी माणसाला भात पेरणीचे वेद लागतात। पेरणी झाली आणि शेतीची थोडी कामं मार्गी लागली ही आठवण होते ती गणपतीच्या कारखान्यात गणपती तयार करण्यासाठी पाट देण्याची। कोकणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणपती निर्मितीचे कारखाने। साधारण जून जुलै महिन्यातच आपापल्या गणपतीसाठीचा पाट या कारखान्यांमध्ये नेऊन दिला जातो। इथले गणपती हे लाकडी पाटावर आणि शाडूच्या मातीचे म्हणजेच पर्यावरण पूरक असतात। कोकणातल्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मूर्ती सुद्धा वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या रूपात साकार होत असतात। कोकणात गणेशोत्सवासाठी हाताने शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याचा व्यवसाय हा पूर्वीपासून चालत आलेला आहे। पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या या व्यवसायात अनेक बदल झाले, परंतु कोकणात मात्र ही कला अद्यापही आपलं अस्तित्व टिकवून आहे। कोकणात गणेश मूर्तीचे कारखाने सुमारे 5,000 आहेत आणि या व्यवसायाची आर्थिक उलाढाल सुमारे 500 कोटी एवढी आहे। आता आपण आहोत संगमेश्वर तालुक्यातील मांजरे गावातील मूर्तीकार श्री दीपक सावंत यांच्या घरी। गेली 3 पिढ्या ते हा व्यवसाय करत आहेत। गेली 40-45 वर्ष ते गणेश मूर्ती बनवण्याचं काम करत आहेत। आता आपण पाहूया त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेली शाडूच्या मातीची मूर्ती। त्यांचे आजोबा, त्यानंतर त्यांचे वडील आणि आता ते आणि पुढच्या पिढीतही त्यांची मुलगी ही कला जोपासत आहे। मूर्तीकार असून पूर्वीपासून म्हणजे वडिलांपासून आमचा उद्योग चालू आहे। तर ही शाडूची माती आहे, ह्या मातीपासून ही भिजवली जाते पाण्यामध्ये आणि भिजवल्यानंतर 1-2 दिवस तिला व्यवस्थित ठेवून नंतर अशा प्रकारची हाताने आम्ही मूर्ती बनवतो आणि त्यानंतर तिला असं पाण्याचा त्याला असा लेअर दिला जातो। हे लाकडी कोरणी म्हणतात त्याला, ह्या कोरण्याने असं त्याला असं शेप दिला जातो असा पूर्ण। नंतर शेप दिल्यानंतर ह्या ब्रशनी त्याला असं पाण्याचा लेअर देऊन अशी ती प्लेन केली जाते। त्याला शेप दिल्यानंतर अशी प्लेन केली जाते, नंतर हिला जवळजवळ 8 ते 10 दिवस व्यवस्थित सुकवली जाते। सुकवल्यानंतर अशा पद्धतीचं हे पेंटिंग आम्ही करतो। ही शाडूची मूर्ती आहे, ही पूर्ण शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे आणि पूर्ण आम्ही आमच्या हस्तकलेतून साकारलेली आहे।